My name is Atharva, Gurunath, Subedar. My father name is Gurunath, Subedar. My mother is housewife and my father is... माझे बापा माझ्या बरोबर ऐकणार. आईचे पांडले मला दादा बाजूच्या खाली लादाच. मला तू काहून रडून राहिलास? रडू नकोस बरं, रडू नकोस. आता मी आहे ना तुझ्या बरोबर, आता रडायचं नाही. मी राधिका सुभेदार, अथर्वची आई. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना का अथर्व मध्येच हे असं काय बोलून राहिला? पण तो जे काय बोलून राहिला ते खोट नाही, सत्य आहे. दुर्दैवानं कटू सत्य आहे. मी आणि अथर्व आम्ही दोघंच आहोत एकमेकांना. माझे मिस्टर काय माझ्या बरोबर राहत नाही, कारण विचाराल तर बरीच कारण आहेत. पण मी एवढंच सांगते, त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा आहे. कर्तव्य, जबाबदाऱ्या, प्रेम, आपुलकी, नाती, बंधनं सगळं महत्वाचं आहे. त्यांचं तसं नाही ना, परिस्थिती बदलेल तसं बदलत जायचं आणि या सगळ्या गोष्टींना विसरून फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा, एवढंच त्यांना माहिती. आणि इथेच आमच्यात मतभेद झाले. अर्थात हे सगळं काही तुमच्यासाठी काही वेगळं नाहीये. तुमच्या शेजारी आसपास तुम्ही हे सगळं पाहत असालच. समाज पुढे जाऊन राहिला असं आपण म्हणतोय, कुटुंब व्यवस्थेकडे कुठेतरी दुर्लक्ष करून राहिलो असं नाही का वाटत तुम्हाला? नाती सांभाळणं, त्यासाठी केला जाणारा त्याग, एकमेकांना समजून घेणं, सांभाळून घेणं हे कुठेतरी विरत चाललंय ना? काहीतरी झालं की झालं, एक घाव दोन तुकडे करून टाकायचे. ही गोष्ट समजून घेण्यापेक्षा नाती तोडण्याकडेच कल आहे आपला. आणि काय ते आजकाल काय म्हणतात ते, स्पेस स्पेस पेशच्या नावाखाली दुसरी कुठली तरी वेगळी नाती, तकलादू नाती जोडायची हा ट्रेंडच झालाय आजकाल. आपल्या मनासारखं सगळंच घडायला लागलं असत तर जगात काही प्रॉब्लेमच उरला नसता. मी माझा संसार सांभाळण्याचा, तो टिकवण्याचा माझ्या बाजूने पुरा प्रयत्न केला. लोकांनी मला वेड्यात काढलं पण मी हारले नाही. मी जिद्दीनं लढत राहिले, प्रयत्न केले माझ्या बाजूने, पण यश नाही आलं. कारण तसे प्रयत्न समोरच्या बाजूने होत नव्हते ना. आणि संसार काय एकट्याचा नसतो, तो दोघांचा असतो. म्हणून शेवटी माया नशिबी एकटंच राहणार. माझ्यासारख्या समाजामध्ये कितीतरी बायका आहेत का ज्यांना संसारातनं काढून टाकण्यात आले. पण एक मात्र आहे, परिस्थिती कशी असली तरी त्या बायका आपल्या पोरांसाठी खंबीरपणे उभ्या राहतात. स्वकष्टाने पोरांना वाढवतात, शिकवतात, मोठं करतात. अनेकांच्या दृष्टीने ती फॅमिली कंप्लीट नसेल, पण माझ्या दृष्टीने मात्र आहे. कारण त्या बायका आपल्या कुटुंबासाठी प्रयत्न करतात.
माझ्या मुलासाठी मी आणि माझ्यासाठी तू, हीच आमची छोटीशी फॅमिली उरली. अथर्व माझं जग आहे. माय सन इज माय वर्ल्ड. फॉर अस वी टू आर कम्प्लीट फॅमिली. अथर्व रडायचं नाही. आजपासून तुझी आई आणि तुझे बाबा दोन्ही मीच. अथर्व बाळा असं काय बोललंस? मला किती गिल्टी वाटतंय आता. अथर्वच्या मनात काय काय चाललं असेल आज सगळ्यांसमोर तो म्हणाला मी त्याच्या सोबत राहत नाही, पण त्याच्या मनात माझ्याबद्दल राग असेल का? नाही नाही, मी असा विचार करणं बरोबर नाही. काही झालं तरी माझा मुलगा आहे तो, त्यांना असं तिरस्कारानं नको बघायला माझ्याकडे. अथर्वासाठी काहीतरी करायला हवं मला. आणि नेहा ते फोटो काढतायत फोटोग्राफर बरोबर. बर, जरा शांत हो, घे पाणी पी, बरं वाटेल तुला. राधिका ताई, खरंच तुमच्या प्रसंगावधानाचं कौतुक करायला हवं आणि तुमच्या धाडसाचंही. आज सगळ्यांसमोर तुम्ही खरं काय ते सांगून टाकलंय. भक्ती मिस, कधीतरी हे बोलायलाच हवं होतं ना. बरं झालं आज बोलले, नाही म्हणजे यापुढे अथर्वला शाळेत कोणी बाबांवरनं चिडवणार नाही आणि अथर्वलाही कशाची लाज वाटणार नाही. अथर्व समजूतदार आहे राधिका, तो समजून घेईल तुला. आणि मला नाही वाटत हे जे काही घडलंय ना त्यानंतर तो पुन्हा गुरुनाथकडे जाईल. नाही, तो नाही गेला तरी मनातली ओढ मात्र कायम राहील ना. बघितलंच ना रे होती, आज मनातलं सगळं बोलून गेला ते. राधिका शांत हो जरा. आणि तूच म्हणतेस ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं, मग? पण आज हे असं अशा पद्धतीने बाहेर नको यायला हवं होतं. राधिका ताई, अहो मुलं निरागस असतात, नकळतपणे हे सगळं बोलून जातात. पण भक्ती मिस, कोणालाही वाटणार ना आपलं खासगी आयुष्य असं लोकांसमोर येऊ नये. पण आज अथर्वसाठी मी हे सगळं बोलून गेले. यापुढे अथर्वसाठी आई ही मीच आणि त्याचे बाबा ही मीच. हे सगळं ना त्या गुरुनाथने ऐकायला हवं होतं. बघितलंस ना कसा पळून गेला ते. हे सगळे पुरुष ना असेच असतात, पळपुटे. अथर्वच्या बोलण्याला प्रतिउत्तर देण्याऐवजी पळून गेला तो. पण तू तू ठामपणे उभी राहिलीस अथर्वच्या मागे. आणि लक्षात ठेव, अथर्व हे कधीही विसरणार नाही. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने तुम्ही अथर्वाला वाढवताय ना ताई, रिअली हॅट्स ऑफ टू यू. बरं, तुम्ही दोघी थांबा इथेच, मी जाऊन आले. रेवती, खरंच यांना काहीच वाटलं नसेल का ग? वाटलं असतं तर निघून नसताना गेला असा तो. राधिका, मुळात ना काही वाटायला मनात प्रेम असावं लागतं. आणि गुरुनाथला अथर्व बद्दल कुठलीही अटॅचमेंट नाहीये. शनाया, तू इथे? तू काय करतोयस इथे? मी ते खोटं बोलू नकोस माझ्याशी, मला माहिती आहे इथे काय आलायस तू. इकडे आहे का तुझा क्लायंट? हा लिंक रोड आहे तुझा. शनाया बास, आता कळलं ना तुला कशासाठी आलोय म्हणून. आणि तुला जर सांगितलं असतं मी की इथे येणार आहे तर तू येऊ दिलं असतंस का मला? एवढा इश्यू क्रिएट केला असतास त्याच्यात. इश्यू मी करते? बास ना, ऐक ना, आपण इथे नको बोलूया. आपण चल ना, आपण जाऊया ना बाहेर. नाही नाही, मला नाही जायचंय. मला सांग, तू इथे काय आला होतास? त्या मॉन्स्टरला भेटायला आला होता. बास, नाही मॉन्स्टर काय मॉन्स्टर, तुला किती वेळा सांगितलं मी त्याला मॉन्स्टर नको म्हणत जाऊ. अगं माझा मुलगा आहे तो. फाईन, तू का आलायस इथे?
कारण मी त्याचा बाप आहे आणि आज त्याचं गॅदरिंग होतं म्हणून आलो. आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की राधिकाने त्याच्यावर काही चुकीचे संस्कार करू नये. गुड फॉर नथिंग काय बिघडवणार आहे याला? तरी बच्चा त्याने माझा तिरस्कार करू नये असं वाटतच असेल ना मला. अगं एकुलता एक मुलगा आहे माझा. तो एकुलता आहे का? ठीक आहे, मी एकुलती गर्लफ्रेंड आहे, त्याचं काहीच नाही. तू काय अथर्वच्या वयाची आहेस का? तू जरा मच्छीवडली वाग ना शनाया. एक तर त्याला सांभाळायला कोणीतरी ठेवायला पाहिजे, इथे तुलाच सांभाळावं लागतंय मला. व्हॉट डू यू मीन त्याला सांभाळायचंय? वेट अ सेकंड, डोंट टेल मी यू आर ऍक्च्युअली थिंकिंग ऑफ लाइक त्याची जबाबदारी वगैरे नाही घेणारस ना तू? जबाबदारी नाही, राधिकाकडून मी अथर्वचा ताबाच घेणार आहे आता. व्हॉट? हो, डिवोर्स नंतर अथर्व माझ्याच कडे राहील अशीच कंडिशन घालणार मी राधिकाला. डूड सॉरी, हा हे नाही जमणार. नाही जमणार म्हणजे का? अरे म्हणजे तुला माहिती आहे तो मला किती इरिटेट करतो यार. आणि मग तो सतत मला बॅड आंटी बॅड आंटी पण म्हणत असतो ना. तू मला नाही आवडत लहान मुलं, प्लीज. बच्चा हे बघ, मी त्याचा ताबा घेणार म्हणजे घेणारच. ओके 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 फाईन, आपण एक काम करूया, तू घे त्याचा ताबा, घे, काहीच टेन्शन नाही. पण आपण त्याला हॉस्टेल मध्ये ठेवूया. ओके, मी माझ्या अथर्वाला कुठेही पाठवणार नाहीये. हॉस्टेल दिसतेची स्वप्न बघू नकोस शन्या. राधिका तू थांब, मध्ये बोलू नकोस, मी बोलतोय ना आता. तेच तर मी सांगून राहिले ना, ही माया पोरा बद्दल बोलतीये. काऊन बोलते? कोण आहे? तुमची गर्लफ्रेंड ना? ते गर्लफ्रेंड वगैरे असेल ना ते बाहेर. सर्व माझा मुलगा आहे, हा कळलं ना? त्यांनी कुठे राहायचं कुठे नाही हे मी ठरवेन, तू नाही. आणि तसंही ना, अथर्वला मी तुमच्या ताब्यात देणारच नाही, तेवढी तुमची लायकीच नाही. राधिका आरती ओरडू नका. काय ओरडायचं ना ते तुमच्या बच्च्यावरती ओरडा. ती घाबरत असेल, मी नाही घाबरत. तुम्हाला सांगते, अथर्व माझा मुलगा आहे, त्याच्या भविष्याचं काय करायचं काय नाही हे मी ठरवे. आणि तसंही तुम्ही आमची जबाबदारी झटकून असतातली, त्यामुळे आता मध्ये बोलायचा प्रश्नच नाही. बरोबर म्हणते राधिका. आणि कसं आहे ना शनाया, कि गुरु इथे आलाय ना तो अथर्वचा बाबा म्हणून. तुझं आणि त्याचं नातं तसंही जगमान्य नाहीच आहे, पण अथर्वचं आणि त्याचं एक नातं आहे जे तू कधीच नाही तोडू शकणार. अगदी गुरुनाथ आणि राधिकाचा डिवोर्स झाला ना तरी सुद्धा. आणि तुला तर लहान मुलं आवडत नाहीत ना, मग कशाला बोलतेस? हो नाहीच आवडत मला मुली. पण गॅरी आज इकडे आला होता, तू परत येणार नाही, तो ऐकतो माझं. नक्की ना? नाही बोलण्यात कॉन्फिडन्स नाही दिसून राहिला म्हणून म्हणते. गॅरी ऐकतो माझं, तू ऐकतो ना माझं? चूक. व्हॉट डू यू मीन चूक? कुठल्या भरोश्यावरती बोलून राहिली तू? ते आपल्या बायको पोरांना नाही सांभाळू शकले, जन्माचं नातं तोडलं यांनी, ते तुला काय सांभाळणार? उद्या तुझ्यापेक्षा एखादी चांगली भेटली ना तर ते तुलाही सोडून निघून जातील, सांभाळून राहा बरं. हा राधिका बास झाला आता, काही लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे. हे बघ, हे असं काही होणार नाहीये, कळलं ना? मला शनाया आवडते आणि आम्ही लग्न करणार आहोत. ओके, मी तुम्हाला डिवोर्स दिला तर लग्न होईल ना? तुम्हाला काय, आज एक उद्या दुसरी परवा तिसरी. अरे ही का बोलते सारखं सारखं असं? अच्छा तू तू नको लक्ष देऊस ना. हे बघ, हे असं काही होणार नाहीये, बघशीलच तू. बघू ना का सगळ्या गोष्टींची उत्तरं घेऊन येत. काळ, त्यांना काळ म्हणजे टाईम बर का? टाईम. बघू ना पुढे काय होतंय. पुढे आमचं लग्न होणार आहे अँड इट्स फायनल. भ्रम आहे तुझा. एक ना एक दिवस माझे शब्द आठवतील. अरे काय बोलते ही? अगं बरोबर बोलते ती. तू बोलू नकोस मध्ये मध्ये.
काय मध्ये बोलू नकोस का? मैत्रीण आहे ती माझी, मी बोलणारच. अरे तू गप नाही, इथं काय आहे, काय सारखं सारखं बोलत असते? एक 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 मिनिट, तुम्ही जरा थांबता का? काय तमाशा लावलाय तुम्ही? अरे आपण कुठे आहोत काय याचं भान तरी आहे का तुम्हाला? शाळा आहे शाळा, आता सगळे पेरेंट्स येतील त्यांच्या समोर असा तमाशा प्लीज करू नका. अच्छा, एवढी काळजी आहे स्वतःच्या स्टेटसची? मग हे असलं काही करायची काय गरज होती? बात झाला. अच्छा, यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, ते उगीच फालतू टाइमपास आहे. तू चल आपण निघू, चल. जाऊ दे राधिका, तू उगीच हायपर होऊ नको, आपण जाऊया, कार्यक्रम संपत आला सर. चल. नाही रे, ते हायपर नाही होऊन राहिले, पण मला अथर्वच्या भविष्याची तरतूद केलीच पाहिजे. अथर्वला मायापासून कोणी वेगळं करू शकत नाही. एका आईला आपल्या मुलापासून कोणीच वेगळं करू शकत नाही, अगदी हे सुद्धा नाही. हे बघ राधिका, असं काहीही होणार आणि आम्ही सगळे हे होऊ देणार. आणि अथर्व तुला सोडून कधीही जाणार नाही हे लक्षात ठेव. मी अथर्वला दिलेलं वचन पूरं करणार, त्याला मी वाढवणार आहे माया पद्धत. शब्द आहे माझा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज लेट झाला तुम्ही. हो, मी सकाळी वॉकला जातो ना म्हणून. आनंद सर, कीप इट अप. हो श्रेयस, काय ना, काही गोष्टींसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. काय काय करायला, काय काय करावं लागतं सर? ते आपण व्यायाम कशासाठी करतो? वेट लॉस. ते आहेच, पण ते 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 अजून काय, ते आणखी काय, फॅशन आहे. अरे हो, ते फॅशन मिशन आहे, पण ते ना ते असं राहण्यासाठी करतो ना, फिट राहण्यासाठी. करेक्ट, फिट राहण्यासाठी मी आता. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. हाय जेनी. गुड मॉर्निंग. हॅलो आनंद सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ए नाईस प्लाझा. थँक यू. गुड मॉर्निंग. Good morning Shreyas. Good morning Sanjana. How are you? I am good. How are you? I am also good. Achha, aik na, mala na aapla office cha old data hava hota. Guru sir ani sangitla tujhya kadun ghyayla. Achha, mi dein na, mis dein. Ani kay ahe, aapla office madhe hi sagli kaam mis karat asto na. I know that Shreyas, you are so cooperative. I like you. You like... But you are looking so sweet, Sanjana. Yari, aikna, please. काय आता तू खरंच त्या अथर्वला आपल्या सोबत आणणारस का? शनाया तू ऐक ना प्लीज, ट्राय टू अंडरस्टँड. मला एवढंच म्हणायचं, प्रॉब्लेम इतकाच की मला त्याला सांभाळता नाही येणार आहे. अगं शनाया, प्रॉब्लेम असा आहे ना की मी त्याला जर नाही सांभाळला ना, तर राधिका चार चौकात सांगत फिरेल की मीच करते, मीच करते सगळं. यार त्याने काय फरक पडतो, ठीक आहे सांगू दे ना तिला. फरक मला पडतो शनाया, अथर्वला तोडेल ती अशा ना माझ्यापासून. मग काय आता काय करायचं? नाही, अथर्वला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, मी त्याला माझ्याकडे सांगणार. यार बट आय कॅन नॉट हँडल हिम यार, प्लीज, नाही जमणार मला. अगं पण तू का टेन्शन घेते शनाया, मी तुला काही सांगतोय का? त्याला सांभाळायला मी एखादी बाई वगैरे ठेवेन ना, तुझं काय? अरे पण तू का अचानक एवढा अथर्व अथर्व करतोयस? अचानक? शनाया माझा मुलगा आहे तो, आणि त्याने चार चौकात सांगितलं की माझे बाबा आमच्या बरोबर राहत नाहीत म्हणून, आणि मला जाम हर्ट झालंय त्याच्यामुळे. हे बघ, तो माझ्या बरोबरच राहणार, त्याला सांभाळायला मी एखादी बाई वगैरे ठेवतो नक्की. डन. शनाया, मी या बाबतीत कोणाचं ऐकणार नाही, बस आता ठरलंय. मी आत्ता तिला सांगून आले तू सगळं ऐकतोस माझं म्हणून, आणि तू काहीच ऐकत नाहीये. शनाया मला या विषयावर बोलायचं नाहीये, माझं ठरलंय, प्लीज मला आता जाऊ दे ऑफिसला. प्लीज काम कर ना, ऍटलीस्ट ऑफिसला तर नको जाऊ. अगं नको जाऊ काय, महत्वाची काम आहे. तू एक काम कर ना, मी तुला हवं तर रस्त्यात सोडू का कुठेतरी मध्ये, मला ऑफिसला जावं लागेल, महत्वाच्या मीटिंग. अरे तू काहीच का ऐकत नाहीयेस माझं? शी यार, सगळं बोरच चाललंय माझ्या आयुष्यात, तसे माझे खरंच बॅड डेज आलेत. अच्छा असं नाहीये का, ऐक ना तू, आपण डिनरला भेटू, निवांत भेटू. ओके प्लीज राव दे, सगळे प्रॉमिस तोडतोस तू. नाही तोडणार, मी खरंच भेटतो तुला रात्री. ओके. अरे एवढं काय काम आहे? अगं दोन चार महत्वाच्या मीटिंग लाईन अप आहेत, त्याच्यात ती नवीन मॅनेजमेंट ट्रेनी आली आहे, तिला काम समजून सांगायचंय खूप आहे. मी तुला रात्री भेटतो ना, हा तू प्लीज कॅब करून जाशील, मी आता पळतो पुढे. बाय बाय, नीट जा.